छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्रधावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे तुला भुयारात जायचं कसं सुचलं? अचानक झोपेत मला काही गोष्टी दिसायला लागल्या. आणि बाबा इथून पुढे जे काही करायचंय ते विचार करू. सरंजामेला संपवायला निघाली होती. बरेच दिवस झाले बुद्धिबळ खेळलो नाही. माझा सोपान असोबा. हा त्यांची काळजी करू नको. त्यांना मी बंद करून ठेवलंय. जलतत्वाची मूर्ती वॉटर फोर्स. इथे काय करतेस? मामा वाट पाहतायत. सगळे देवळात गेले सुद्धा. चल लवकर. आले.
सदाशिवा, ए सदाशिवा, बोलावलं त्यांना? आपले थोरले बंधुराज कुठे आहेत? घरातच आहेत कि थोरवी गाजवायला चौखुर उधळले? कामासाठी गेला असेल कुठेतरी. कामासाठी पंचक्रोशीत जाऊन कुळांकडून वसुली कर म्हटलं तर त्याला वेळ नाही. उकेरडे फुंकत बसायला वेळ आहे. हातातली कामं बाजूला ठेव आणि जिथे असेल तिथून त्याला बोलावून आण. अण्णा, काम महत्वाचं आहे म्हणून सांग. बर, त्या महादेवाला असंच सोडून देता उपयोगी नाही. घरची शेतीवाडीची कामं सोडून जगभर उंडारक्या करत फिरे. याला संसाराच्या बंधनातच अडकवायला हवं. हे काय, तुम्ही अजून इथेच घुटमळत आहात? निघा. या बंधुराज, या बसा. दादा, दोन घास खाऊन घे. दोन घास नंतर खाऊ, तू आता आधी चल बरं, नाहीतर अण्णांकडनं दोन रट्टे मिळतील मला. तुला बोलवायला त्यांनी मला पाठवलंय, चल बरं. कशाला? परवाच्या भांडणानं पोट भरलेलं दिसत नाहीये. अरे चिडलेत ते. वेगळं असेल तर सांग. लग्न. लग्न कोणाचं? तुझं. काय? मला असं वाटतं, म्हणजे येता येता कानावर पडलं माझ्या. नाही मग शक्य असेल? आमचे कान ओढता आले नाहीत म्हणून तुझे कान ओढून इतके लांब केले की कोणी कुजबुजलं तरी सुद्धा तुला ऐकू येईल. थट्टा पुरे, चल बरं आता. नको. नको म्हणजे? अरे आमच्याशी कोण लग्न करणार? आम्ही असे फटके उन्हाळ वाऱ्यासारखं आमचं जगणं. आधी लग्न देशाच्या स्वातंत्र्याचं म्हणणार आहे, सगळ्यांसाठी विक्षिप्त. असं म्हणणाऱ्यांच्याच नशिबात एखादी पार्वती असते. तो शंकर नाही का स्मशानात राहायचा भस्म वगैरे फासून, पण त्याच्या लहरी स्वभावासकट त्याच्याशी लग्न केलंच ना पार्वतीने. तशीच तुला देखील एखादी पार्वती मिळेल, जिला पाहिल्यावर घंटानाद होईल किंवा मग ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट आणि मग मनात प्रेम भरून ते उतू जाईल. घंटानाद झाला की काय? काय म्हणालास? नाही म्हटलं, येतोस ना? हा तू हो पुढे आम्ही आलो. पण दादा. आलो म्हटलं ना. हो पुढे. काय एकटेच हात हलवत परत आलात? भटकराव कुठे? मी बोलावलं दादाला, तो म्हणाला तू पुढे हो, मी येतो मागाहून.
आणि तुम्ही श्रावण बाळासारखे त्याचं ऐकून परत आलात. हे पहा काम महत्वाचं आहे, हे शिरलं का त्यांच्या कानात? हो म्हणजे मग नाही, तीर्थरूपांचं ऐकणं म्हणजे स्वतःच्या मेंदूची फितुरी वाटते त्यांना. अण्णा मी परत जातो आणि आता दादाला बरोबर घेऊनच येतो. नको, तुम्ही जाऊन जाऊन पौलवाट तयार होईल पण पंत यायचे नाही. तुम्ही तुमचे काम बघा निघा. तत्या बोललत मालक. एक काम कर. बस बस पुरा. अरे किती सेवा करशील? आम्ही ही सेवा का करतो आहोत, आम्ही तुमचे कोण लागतो आम्हाला माहित नाही. आम्हाला इतकंच माहिती आहे आम्ही फटकळ आहोत, तरी तुम्ही आम्हाला कधी टाळलं नाहीत. एक प्रश्न पडतो बाबा, एखादा माणूस काही कारण नसताना आपल्याला आवडत नाही, त्याचा तिरस्कार वाटतो आणि एखाद्या व्यक्तीवर पहिल्या भेटीतच विश्वास बसतो, असं का? पुनर्जन्मावर किती विश्वास आहे तुझा? ऋणानुबंध गतजन्मीचे, हे ऋणानुबंधच आपल्याला या गोष्टीची कधी कधी जाणीव करून देतात. आपण एखाद्या व्यक्तीला भेटलोय, त्या व्यक्तीशी आपला नुसताच परिचय नाही, ओळख नाही, तर वर्षानुवर्षाचं नातं जोडलं गेलं. त्या व्यक्तीला आपण पाहतो आणि आपल्याला कोणीतरी अप्रत्यक्षपणे सांगतो की आपल्याशी जन्मांचं नातं असणारं कोणीतरी आपल्या जन्मात पुन्हा आले आणि मग त्या व्यक्तीसाठी असलेला आपला स्नेह वाढतो, ओढ वाढते. पुनर्जन्मावर आमचा विश्वास आहे की नाही माहित नाही, पण तुमच्या बोलण्यावर आमचा विश्वास बसतोय. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलंय ना, वासांशी जीर्णानी यथा विहाय, आत्मा आपलं जुनं शरीर टाकून नव्या शरीरात प्रवेश करतो. पण पूर्वसंचिताचे परिणाम विकार आणि विचारही त्याच्या सोबत असतात. कधी सुप्त स्वरूपात तर कधी प्रकट. ऋणानुबंधाच्या गाठी जिशाशी बांधल्या ती व्यक्ती तुला भेटले महादेवा, तुझ्या डोळ्यात तिची प्रतिमा दिसते, तेजस्वी कांती, पाणीदार डोळे आणि मालक काय रे दत्तू, अण्णांची तब्येत बिघडले, तुम्हाला बरवलंय, चला लवकर. तो पुढे आलो, तू निघ महादेवा, त्यांना तुझी गरज असेल. आणि तुम्ही? मला आज निघायलाच हवं. मग आपली पुढली भेट? ये दुनिया गोल है बेटा, आपली पुन्हा भेट नक्की हो, आज उद्या कधीतरी, पण नक्की हो.
ना काय होते तुम्हाला? आम्ही ठणठणीत आहोत. तुम्हाला हवं ते करण्यासाठी असत्याचा आधार घ्यायला असं कधी वाटलं नव्हतं आम्हाला. घ्यावा लागला. आपली उन्हाळ पावलं घराकडे वळतील ही शक्यता नव्हती. तशी ती वळावीत म्हणूनही शक्क लढवावी लागली. आमचं नशीब थोर उशिरा का होईना तशी ती वळली. हे असंच चालू राहिलं ना तर एक दिवस आम्हाला अग्नी द्यायलाही तुम्ही इथे नसाल. अण्णा हे काय अभद्र बोलताय तुम्ही? हा घरात शुभ कार्याच्या गोष्टी चालल्या आहेत आणि शुभ कार्य? कसलं शुभ कार्य? लग्न. कोणाचं लग्न? आम्ही भिक्षुकी करून लोकांची लग्न लावायला जात नाही आणि आपल्या घरात लग्नाची गरज तुम्हाला आहे. आम्हाला गरज नाहीये लग्नाची. पण तुम्हाला लग्नाच्या बंधनात अडकवण्याची गरज या वाड्याला आहे आणि संसाराची जबाबदारी कळल्याशिवाय तुमच्या उनाडणाऱ्या पावलांना लगाम बसणार नाही. आम्हाला नाही करायचंय लग्न. करावं लागेल आणि म्हणूनच आज कुठेही बाहेर जायचं नाही. उद्या सकाळपासून वाड्याचे दरवाजे तुम्हाला बाहेर जायला बंद असतील. कशाला एका मुलीच्या आयुष्याशी खेळताय? लग्न म्हणजे काय खेळ वाटतो तुम्हाला? म्हणूनच म्हणूनच हे सगळं चाललंय. महादेवा का असा वागतोस रे? तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मुलगी तुझ्या पसंतीची नको का? पसंतीप्रमाणे लग्न लागलं असत तर तुझ्या आयुष्याचं आत्ताचे झालंय ते चालं नसतं.